नमस्कार, मी प्रसन्न जोशी। साम रिपोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या नेहमीच्या बातम्यांच्या पलीकडे सुद्धा काही बातम्या असतात, त्या घेऊन त्यांचे वेगळे अँगल घेऊन मी तुमच्यासमोर परत एकदा आलेलो आहे साम रिपोर्ट मधून। चार स्टोरीज ज्या साम रिपोर्ट मध्ये आज आपण बघणार आहोत त्यापासून सुरू करूया। कोणती आहे स्टोरी क्रमांक एक की जिने साम रिपोर्टचं लक्ष वेधून घेतलं, पाहूया। पहिली स्टोरी, ऑनलाईनमुळे सेक्सटॉर्शनचे प्रकार वाढलेले आहेत। या प्रकरणामध्ये राजस्थानमधले एक गाव गुरु कोठडी गावच सेक्सटॉर्शनचं रॅकेट चालवतं, हा सगळा विषय पुढे आलेला आहे। पुणे पोलिसांनी याबाबतीत तिकडे जाऊन छडा लावलेला आहे। आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी पुण्यातल्याच एका उपनगरामध्ये जिथे दोन तरुणांनी काही दिवसांच्या अंतराने आत्महत्या केल्या आणि विषय समोर आला की त्यांचं सेक्सटॉर्शन झालं। म्हणजे आधी फोन करायचा, त्या मुलांना किंवा तरुणांना फसवायचं, त्यांच्याकडनं नग्न चित्र मागवून घ्यायची आणि मग त्यांना ब्लॅकमेल करायचं। याच्यातून दोन जीव गेले। अखेर आता हा सगळा मुद्दा राजस्थानपर्यंत पोहोचलेला आहे। ही आमची पहिली स्टोरी। दुसरी स्टोरी आहे कोकणामध्ये होऊ घातलेला रिफायनरीचा प्रकल्प। रिफायनरी प्रकल्पावरून ठाकरे गटात दोन गट तयार झाल्याचा मुद्दा समोर आलेला आहे। त्याचप्रमाणे जवळपास 90% जास्त जमीन ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सरकारनं दिलेली आहे, ज्याद्वारे सरकार असं दाखवायचा प्रयत्न करत आहे की बहुतांश लोकांनी समर्थनात आहेत आणि स्थानिकांनी आम्हाला जमिनीसुद्धा दिलेल्या आहेत। बारसूचा वाद पेटणार, शिवसेनेमध्ये खरंच वाद आहे का हे फक्त दाखवण्यापुरतं आहे, याबद्दलही आपण बोलणार आहोत। आमची तिसरी स्टोरी, पुढच्या वर्षीच्या सुट्ट्या पीओकेमध्ये थोडंसं अतिरंजित आहे पण पीओके ताब्यात घेण्यासाठी लष्कर सज्ज आहे असं स्वतः लष्कराचे वरिष्ठ अधिकारी द्विवेदी यांनी म्हटलेलं आहे। फक्त सरकारच्या आदेशाची आम्ही वाट पाहतोय, पीओके ताब्यात घेण्यासाठी लष्कर सज्ज आहे अशी त्यांनी ग्वाही दिली आहे। आणि चौथी स्टोरी जी आपण पाहणार आहोत साम रिपोर्टमध्ये, त्या सर्वांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची आहे ज्यांच्या घरी लहान मुलगी आहे, कुणाची तरी बहीण आहे, मुलगी आहे। कारण वयात येण्याचं वय आता 8 ते 10 वर्ष झालेलं आहे। मुलींना पाळी येण्याचं वय साधारणपणे 11 वर्षाच्या पुढे 14-13-14 वर्षापासून मानलं जात असे, ते वय आता कमी होत 8 ते 10 वर्षापर्यंत आलेलं आहे। कवळं मोठेपण हे गाण्यामध्ये ऐकलेले शब्द शब्दशः समोर येऊ लागलेले आहेत। चार बातम्या आपण प्रामुख्यानं चार स्टोरीज बघणार आहोत। सुरू करूया आमची पहिली स्टोरी। एकीकडे भारतात 5G येत आहे, दुसरीकडे ऑनलाईन फसवणुकीची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत। फोनवरून OTP मागून पैसे साफ करण्याचे प्रकार अनेकांच्या बाबतीत घडलेत। ऑनलाईन गंडा घालण्याचा आणखी एक प्रकार आहे सेक्सटॉर्शन। पैसे गेल्याचं दुःख नाही पण इथे तर तुमच्या अब्रूचे धिंडवडे निघू शकतात। गेल्या काही काळात सेक्सटॉर्शन करणाऱ्यांनी धुमाकूळ घातलाय। खंडणीच्या धमक्या आणि समाजात बदनामी होईल या भीतीपोटी अनेकांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं। काही दिवसांपूर्वीच पुण्यातल्या ऐन उमेदीतल्या दोन तरुणांनी जीवन संपवलं, त्याचं कारण होतं सेक्सटॉर्शन। पुणे पोलिसांनी या हत्येचा तपास करत सेक्सटॉर्शनचं एक रॅकेट समोर आणलेलं आहे। एक अख्खं गावच सेक्सटॉर्शनच्या या गोरखधंद्यामध्ये अडकलं होतं। आपण बघूया पुण्यातल्या या घटनेचे धागेदोरे कसे राजस्थानपर्यंत पोहोचले, पुणे पोलिसांनी कसा हा मागोवा काढला आणि त्यानंतर समोर आलं एक संपूर्ण गावाचा ठरलेला धंदा सेक्सटॉर्शनचं हे रॅकेट। अख्खं गावच चालवतं सेक्सटॉर्शनचं रॅकेट। सेक्सटॉर्शनच्या मास्टर माइंडला बेड्या, पुणे पोलिसांनी केला सेक्सटॉर्शनचा भांडाफोड। हॅलो सर, आपको एक कॉल आपके कार से संबंधित किया जा रहा है। सबका नंबर आएगा, एक फोन कॉल येतो आणि काही क्षणातच बँकेतलं अकाउंट रिकामं होतं। आर्थिक फसवणुकीचं हे रॅकेट जिथून चालतं त्या जंतरावरची वेब सिरीज प्रचंड गाजली। असंच एक गाव राजस्थानमध्ये सापडलं। हे अख्खं गाव चालवतं सेक्सटॉर्शनचं रॅकेट। सेक्सटॉर्शनमुळे पुण्यातल्या दोन तरुणांनी आत्महत्या केली होती। ज्या मोबाईल नंबरवरून या मुलांकडे खंडणी मागितली जात होती त्या नंबर्सचं लोकेशन पुणे पोलिसांनी शोधलं। ते लोकेशन राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातल्या गुरु कोठडी गावातलं निघालं। पुणे पोलिसांच्या पथकानं वेषांतर करून गाव गाठलं। तिथे आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसांवरच हल्ला केला। पोलिसांनी 2.5 किलोमीटर पाठलाग करून आरोपीला पकडलं। पकडल्यानंतर आरोपीच्या घरातले सगळे हातामध्ये दगड काठे वगैरे घेऊन मागे आले। त्यांनी हमला केला, त्या हमल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने इसडून तिघ तिन्ही दिशेला पळून गेले। त्याच्यानंतर आम्ही तिघांचा पाठलाग केला
पाठलागामध्ये दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले, कारण की ते डोंगराळ भागामध्ये होते आणि त्यांची त्यांना मदत करण्यासाठी पुढे टू व्हीलरवर होते. ज्यावेळी आरोपी हा थकला होता त्यावेळी समोरून त्याला एका टीमने कव्हर केला आमच्या, नंतर आम्ही आरोपीला पकडलं. देशभरात ऑनलाईन सेक्सटॉर्शनचं रॅकेट चालवून खंडणी मागणाऱ्या या टोळीचा अनवर खान मास्टर माइंड आहे. अनवर गावातल्या आणि आसपासच्या गावातल्या लोकांना सेक्सटॉर्शनचं ट्रेनिंग देतो आणि या ट्रेनिंगसाठी फी सुद्धा आकारली जाते. या गावात 560 घर आहेत. प्रत्येक घराचा एक धंदा आहे, तो म्हणजे लोकांना ऑनलाईन गंडा घालणं. देशभरातल्या अनेक सर्वसामान्य माणसापासून ते वकील, उद्योजक, एवढंच काय न्यायाधीशांना सुद्धा या गावांना गंडा घातलाय. त्यांनी जो फ्रॉडस्टर आहे त्यांनी धमकी दिली की हे जो नूड फोटोज आहेत किंवा क्लिप आहे ही त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये पाठवीन आणि नाहीतर आम्हाला पैसे द्या. वारंवार हे जे न्यूड फोटोज आहेत ते व्हायरल करून म्हणून धमकी देत होता. या गावात गेलं की अगदी जंतराचा फील येतो. गावातली घरं साधी असली तरी घरात एसी आणि चारचाकी गाड्या आहेत. जंतारा मधले तरुण मुलीच्या आवाजात लोकांना गंडवतात तर गुरु गोठडीतले तरुण मुलीचे फेक व्हिडिओ पाठवून लोकांना गळाला लावतात. समाजात मानहानीच्या भीतीपोटी अनेक जण आत्महत्येचा मार्ग पत्करतात, जसं पुण्यातल्या तरुणांनी केलं. जंतारा असो किंवा गुरु गोठडी, फसवणुकीचं हे रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त करणं हे मोठं आव्हान आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पण या अशा सेक्सटॉर्शनच्या घटना किंवा ऑनलाईन फसवणूक होते कशी, त्यासाठी आपण कसं सतर्क राहायला हवं, सांगतायत सायबर एक्सपर्ट वैशाली भागवत. बऱ्याच वेळेला असं होतं की लोक इंटिमेट रिलेशनशिपमध्ये असताना इंटिमेट फोटोज किंवा व्हिडिओज एकमेकांना शेअर करतात आणि मग त्यातला एका व्यक्तीला राग आला किंवा काही ब्रेकअप झाला तर निव्वळ रिव्हेंज म्हणून किंवा थ्रेट म्हणून हे फोटोज लीक केले जातात किंवा लीक करायचं थ्रेट दिला जातो. बऱ्याच वेळेला आता आपण त्याला हनी पॉट किंवा हनी ट्रॅप अशा केसेस आहेत की अनोळखी नंबरवरनं एखादा व्हिडिओ कॉल येतो किंवा सोशल मीडियावरनं टार्गेट केलं जातं आणि कुठला तरी अमिष दाखवून बोलतं ठेवून कॉन्व्हर्सेशन चालू राहून एक व्हिडिओ कॉल सुरू होतो आणि मग जर त्याच्यामध्ये काही अश्लील कृत्य किंवा काही इंटिमसी न्यूडिटी असा जर प्रकार असला तो रेकॉर्ड होऊन तो वापरून एक्सटॉर्शन केलं जातं. पण आपण आता डिजिटल टेक्नॉलॉजी आपले स्मार्टफोन्स वापरतो त्याच्यामध्ये बेसिक हायजीनची गोष्ट म्हणजे त्याच्यामधले जे टूल्स आहेत आणि ते सेटिंग्स आहेत ते सेफ्टीच्या दृष्टीने सेट केले गेले आहेत का नाही ते बघावेत. हे सगळं करून सुद्धा जर आपण अडकलो किंवा असं वाटतं की अडकतोय किंवा आपल्यावर काही इलिगल डिमांड्स केल्या जात आहेत, पैसे कोणीतरी मागतंय, थ्रेट्स आपल्याला येत आहे तर वेळेत त्या केसचं रिपोर्टिंग होणं गरजेचं आहे. पोलिसांकडे जायला पाहिजे. ऑनलाईन पोर्टल आहे cybercrime.gov.in, त्याच्यावर तुम्ही तुमची केस लगेच तुम्ही रजिस्टर करू शकता. त्यामुळे मुळामध्ये अशा प्रकारे भूल पाडणाऱ्या वेबसाईट्सना भेट देऊ नका, अशा नंबर्सवरती संपर्क साधू नका. संपर्क साधल्यास तुमची कुठल्या तरी वेगळ्या स्थितीतली चित्र दिसतील, फोटो दिसेल, व्हिडिओ दिसेल असला प्रकार करू नका. स्वतः वाचा आणि अशा त्रासापासून वाचा. पुढची स्टोरी आमची रत्नागिरीमध्ये, जो आधी नाणारला प्रकल्प होणार होता आणि नंतर तिथे विरोध झाल्यानंतर बारसूला शिफ्ट करायचं ठरलं. त्या बारसू सोलगाव प्रस्तावित रिफायनरीबद्दल आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. यात राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी उपस्थित होते, मात्र याच ठाकरे गटाचेच खासदार विनायक राऊत अनुपस्थित होते. त्यामुळे आता रिफायनरी प्रकल्पावरून ठाकरे गटातच दोन मतमतांतर आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो. दरम्यान या बैठकीत स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत काय म्हणाले या रिफायनरी बाबतीत, त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाबाबतीत, लोकांच्या तयारी बाबतीत पाहूया. या ज्या मागण्या आहेत या पूर्ण झाल्या पाहिजेत ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची भूमिका असते आणि म्हणून त्यांनाही मनापासून धन्यवाद दिलेत की जो एक विकासात्मक क्रांती करणारा प्रोजेक्ट हा राजापूरमध्ये येतोय, त्यांच्या मतदारसंघामध्ये येतोय, त्याचं समर्थन करण्याच्या संदर्भातली भूमिका ही राजन साळवी साहेबांनी घेतली, त्याबद्दल मी शासनाच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये तिथल्या लोकांवर अन्याय होणार नाही, शेतकऱ्यांवर दबाव टाकून कुठचीही गोष्ट आम्ही करणार नाही जसं मी पूर्वी सांगितलं तसं. परंतु या रिफायनरीचं स्वागत जसं तिथल्या स्थानिक आमदारांनी केलेलं आहे तसं जनतेनं करावं. तर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी बारसू प्रकल्पाला जाहीर समर्थन दिलं आहे आणि निश्चितपणे
मी स्वतः आणि माझा शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब सुद्धा आणि सर्व आमचे शिवसेने नेते म्हणजे जनतेसोबत आहेत आणि जनतेला प्रकल्प पाहिजे नको यासंबंधीचे मतमतांतर आहे. निश्चितपणे शिवसेना पक्षप्रमुखांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही जनतेसोबत आहोत आणि जनतेला तो प्रकल्प पाहिजे अशा तऱ्हेची माझ्याकडे माहिती आहे, म्हणून मी जनतेसोबत आहे अशा तरी माझी भूमिका. आणि यामुळे या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची बाजू आता कशी असणार आहे आपण याबद्दल बोलूयात. सत्यजित चव्हाण रिफायनरी विरोधक आपल्यासोबत आहेत. सत्यजित चव्हाणजी, माझे दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे आता एक चित्र असं तयार होतंय की सरकार सांगते जमिनीचं अधिग्रहण चाललेलं आहे, हजारो लोकांना रोजगार मिळणार आहेत. ठाकरे गटातले आमदार जाहीरपणे म्हणतायत, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेवाले एक आमदार म्हणतात जाहीरपणे समर्थन देत आहेत. दुसरे सामंत उपस्थित नव्हते. नेमकं तुमच्या दृष्टीने चित्र काय आहे? आमच्या दृष्टीने गेली दीड वर्ष म्हणजे मार्च 2021 पासून स्वतः आमदार साळवी यांनी तेथील स्थानिक सरपंचावर दबाव आणून पक्षीय दबाव आणून प्रयत्न केला होता. पण स्थानिक जनतेने तिकडचा त्यांना नकार दिला आणि रिफायनरी समर्थनाचा ठराव करायला मज्जाव केला. मग त्यानंतर तिथे संघटना उभी राहिली आणि बरेचसे आंदोलन वगैरे तयार उभे राहिले. तर तिकडे राजन साळवीला कोणी राजन साळवी सन्मान आमदार आहेत तिकडचे, पण त्यांना चार वेळा लोकांनी निवडून दिलेले आहेत. शिवसेनेचीच वोट बँक होती पण तो त्यांना तिकडे कोणी उपक्रम करत नाही. देवाचे गोठणे ही ग्रामपंचायत जी होती ती इंडिपेंडेंट रिफायनरी विरोधी पॅनेल तर्फे निवडून आले. राजवाडी पण जी ग्रामपंचायत होती जे प्रकल्पग्रस्त गाव ती शिवसेनेचा उमेदवार पडलेला आहे. तर त्यामुळे हे जे राजन साळवी साहेब म्हणतात आहेत की इकडे रिफायनरीला समर्थन आहे ते अक्षरशः खोटं आहे आणि खोटंच बोलतात आहेत. ते पहिल्यापासूनच खोटं बोलतात आहेत आता त्या. आणि दुसरं म्हणजे आम्ही विनायक राऊत साहेब आहे ते त्यांचं खरंच अभिनंदन करतो की त्यांनी किमान लोकांबरोबर आम्ही आहोत. आणि गेल्या महिन्यात पण 95% लोकांचा विरोध आहे अशी भूमिका मांडली होती आणि आज तर त्यांनी काल पत्रच दिलेलं आहे. तर त्यांनी त्यांची खासदार म्हणून जी वैयक्तिक म्हणून भूमिका मांडलेली आहे त्याचं आम्ही नक्कीच स्वागत करतो. धन्यवाद आपण दिलेल्या सावंतजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. बारसूमधला लढा चालूच राहील असं म्हणतायत प्रकल्प विरोधात. पुढच्या वर्षीची सुट्टी कदाचित तुमची पुढच्या वर्षीची सुट्टी काश्मीरमध्ये होऊ शकते. तुम्ही म्हणाल काश्मीर तर आहेच, भारतामध्ये तुम्ही अनेकदा जाऊन येत असाल, पण हे काश्मीर वेगळं आहे. हे काश्मीर जे आतापर्यंत नव्हतं ते काश्मीर, पाकव्याप्त काश्मीरमध्ये तुम्ही सुट्टीसाठी जाऊ शकता जर भारत सरकारने भारताच्या सैन्याला आदेश दिले आणि सैन्याने तो ताब्यात घेतला तर. कारण भारतीय लष्कर POK ताब्यात घेण्यासाठी सज्ज असल्याचं लष्कराचं म्हणणं आहे. लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भारत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी कारवाई करणार का याची चर्चा सुरू झाली आहे. भारत सरकारनं आदेश दिला तर कोणत्याही कारवाईसाठी भारतीय लष्कर सज्ज आहे असं द्विवेदी म्हणालेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजे 1947 पासून पाकव्याप्त काश्मीरचा हा मुद्दा वादाच्या भोवऱ्यात आहे. आपण याला पाकव्याप्त काश्मीर म्हणतो तर पाकिस्तान त्याला आझाद काश्मीर म्हणतं. आणि हेच पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत असं चित्र सध्या तरी दिसत आहे. आपण नकाशामध्ये पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून की हे पाकव्याप्त काश्मीर आहे तरी कसं. भारताचा सर्वात उत्तरेकडील भाग आहे किंबहुना उत्तर पश्चिमेकडचा भाग आहे. स्वातंत्र्यानंतर याच प्रदेशावर पाकिस्तानी लष्कर आणि घुसखोरांनी हल्ला केला, तेव्हापासून हा भाग पाकिस्तानकडे आहे. गिलगिट बाल्टिस्तानचा भाग यामध्ये येतो. फार मोठा परिसर आहे हा. दुसरा लाल रंगातला जो छोटासा भाग दिसतोय तो आहे पाकिस्ताननं परस्पर चीनला दिलेला भाग, जिथून वन रोड वन बेल्ट चीनचा एक मोठा प्रकल्प चाललेला आहे. तो भाग, तो हायवे, तो चीनचा प्रकल्प याच भागातून पुढे जातो. त्यामुळे भारताच्या काश्मीरमधल्या अस्तित्वामुळे किंवा POK वरच्या ह्या लक्ष देण्याच्या कारवाईमुळे चीनला सुद्धा धोका तयार होऊ शकतो. त्यामुळे चीन सुद्धा याकडे कसं बघणार हे पाहावं लागेल. पण हा प्रदेश जर का आपण पाहिला तर लक्षात येईल केवढा मोठा प्रदेश आहे हा आणि जो ताब्यात घेण्याच्या बाबतीत आता तयारी दर्शवलेली आहे भारतीय सैन्याने. पश्चिमेकडचा भाग आहे अक्साई चीन. 1962 युद्धात चीननं हा भाग बळकावलेला आहे. दरम्यान पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे अशी भारताची भूमिका आहे. हा भाग पाकिस्तानकडून परत मिळवण्याचा ठराव संसदेतही मंजूर झाला आहे. मोदी सरकारकडून वारंवार याबाबत बोललं जातं. अलीकडेच राजनाथ सिंग यांनीही पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याबाबत वक्तव्य केलं होतं. पण प्रश्न असा आहे की सध्याच्या बदललेल्या जागतिक स्थितीत पाकव्याप्त काश्मीरवरून युद्ध करणं शक्य आहे का, युद्ध करून तो मिळवणं शक्य आहे का.
पाकव्याप्त काश्मीर परत मिळवायचं असेल तर पाकिस्तानसोबत युद्ध करावं लागेल. 1947, 65 आणि 71 पेक्षा आताची परिस्थिती वेगळी आहे. पाकिस्तान अण्वस्त्र सज्ज असल्यानं तिथली अण्वस्त्र दहशतवाद्यांच्या हातात जाण्याचा धोका आहे. पाकिस्तानला चीनचं समर्थन आहे. चीनला सुद्धा अशी कोणतीही आगळी करून भारताचं महत्व वाढणं सहन होणार नाही. चीनने एकदा अशी खोड आपली लडाखमध्ये काढलेली आहे. काश्मीरचा काही भाग चीनच्या ताब्यात असल्यानं या युद्धाला वेगळं वळण मिळू शकतं. सध्याच्या स्थितीत पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठी चर्चा आणि दबाव हाच मार्ग असल्याचं तज्ञांचं मत आहे. दरम्यान आम्ही प्रेक्षकांना सुद्धा विचारलं की पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची हीच योग्य वेळ आहे का? काय बघतायत, काय म्हणतात आपले प्रेक्षक, पाहूयात ग्राफिक्सद्वारे. 82% प्रेक्षक म्हणतायत की हो हीच योग्य वेळ आहे, तर 18% लोकांना मात्र वाटतंय की ही योग्य वेळ नाही. एखाद्या मुलीला जेव्हा पाळी सुरू होते त्या अर्थानं मानलं जातं की मुलगी वयात आली, आता ती समजदार झाली, प्रौढ झाली, अशा अर्थानं अनेक शब्दप्रयोग वाक्प्रचारसुद्धा आहे. गेल्या काही वर्षांपासून लहान वयातच मात्र या मुली आता मोठ्या होऊ लागल्या आहेत. खेळण्याचं बागडण्याचं वय म्हणावं अशा वयात मुलींना मासिक पाळी सुरू होते. पूर्वी 11 वर्षानंतर सुरू होणाऱ्या पाळीचं वय आता अगदी 8 वर्षांपर्यंत खाली आलं आहे. पाळी म्हणजे काय हे न समजण्याच्या काळात मुलींना याबाबत समजवायचं कसं, हा प्रश्न आता पालकांना भेडसावू लागला आहे. मात्र ग्रामीण भागात तर हा प्रश्न आणखी गंभीर झाला आहे. ग्रामीण भागात समुपदेशनाची सोय नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील लहान मुलींची कुचंबणा देखील होते. या संदर्भातले अनेक रिसर्च पेपरसुद्धा समोर आलेले आहेत. या अशा लहान वयामध्ये पाळी आल्यानंतर या मुलींसाठी काय करता येईल, समुपदेशन कसं असू शकतं, काउन्सिलिंग कसं असू शकतं, पालकांनी काय करावं, आपण बोलूयात याबाबतीत. सचिन आशा सुभाष समाजबंध संस्था याचे पदाधिकारी सचिन आपल्यासोबत आहेत. सचिनजी, बातमी आपल्यासमोर आहे, एकतर याची कारणं काय आहेत, असं का होतंय इतक्या लवकर, का हा अतिशय स्वाभाविक भाग आहे, का काही वेगळी कारणं याच्यामुळे होत आहेत की मुली लहान वयामध्ये त्यांना पाळी येते, कशा प्रकारे बघावं या मुद्द्याकडे? आपल्याला याची कारणं शोधतानाच याच्यावरचे यामुळे तयार होणारे प्रश्न आणि त्याचे उत्तरही पाहावी लागतात. जेव्हा आम्ही ग्रामीण, आदिवासी आणि शहरी भागात काम करतो तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की शहरी भागामध्ये मासिक पाळी येण्याचं वय मुलींचं जास्त अलीकडं आलेलं आहे ग्रामीण आणि आदिवासी भागांसोबत तुलना करताना. याची कारणं अशी आहेत की एकतर बदललेली जीवनशैली आहे, त्याचबरोबर अभ्यासाचं आणि एकूणच परफॉर्मन्सचा जो काही ताणतणाव मुलांवर खूप लहान वयापासून आहे त्यामुळे देखील त्या स्ट्रेसमुळे त्यांच्या शरीरातील हार्मोनल चेंजेस होतात. त्याचसोबत आहारामध्येही याची कारणं दडलेली आहेत, कारण आपण पाहतो की फळं असतील, भाज्या असतील, ह्या पिकवण्यासाठी किंवा त्याचं वजन जास्त करण्यासाठी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची रसायनं फवारली जातात, जे एक प्रकारचे ग्रोथ हार्मोन्सच असतात आणि त्याचं सेवन केल्यामुळं त्या हार्मोन्सचा आपल्या शरीरावरही परिणाम होतो. आणि फक्त यामुळे मुलींचं वय पाळीत येण्याचं अलीकडं आलंय असं नाही, तर पाळी संदर्भातले PCOD, PCOS हे जे काही आजार आहेत यामध्येही याने बरीच वाढ झालेली आहे. पुरुषांमध्येही नपुंसकता असेल किंवा आणखी बरेच हार्मोन्सचे रिलेटेड आजार आहेत, त्या सगळ्यांची पाळामुळे इथं आहेत असं मला वाटतं. त्यासोबतच जीवनशैली फार बदललेली आहे, झोपण्याच्या वेळा, मोबाईलचा वापर, यामुळे जेवणाच्या वेळा तर निश्चित नाहीतच पण जेवण ही खूप प्रिझर्वेटिव्ह युक्त खाल्लं जातंय जंक फूड. नाही, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आपण मांडलेला आहे. या निमित्तानं विशेषतः काही मांडलेले मुद्दे, आपली आहारशैली, जीवनशैली, विशेषतः विविध प्रकारची रसायनं किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ, याच्यातले ग्रोथ हार्मोन्स हे आपल्याही शरीरावर परिणाम करतात, हा अतिशय महत्वाचा मुद्दा होता. पण आता हे बदलतं वास्तव असेल तर त्याला सामोरं जावं लागेल. खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. देशाला हादरवून सोडणारं श्रद्धा खून प्रकरण, श्रद्धा आफताब, आफताबने श्रद्धेचा खून केला, या सगळ्या प्रकरणामध्ये आफताबने आता कबुली जबाब दिलेला आहे. साकेत कोर्टानं त्याला आणखी 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवलेलं आहे. गेल्या 11 दिवसांपासून तो पोलीस कोठडीत आहे. 6 महिन्यांपूर्वीच त्यानं श्रद्धाची निर्घृण हत्या केली होती आणि तिच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले होते. यानंतर आपल्या कबुली जबाबात आफताब काय म्हणतोय, पाहूयात ग्राफिक्सद्वारे. आफताबचं म्हणणं आहे, रागाच्या भरात आपण श्रद्धाचा खून केला. 18 मेच्या संध्याकाळी आमचं भांडण झालं होतं. मारण्यासाठी वापरलेलं ब्लेड गुरुग्राममधील DLF Phase 3 जवळच्या झाडांमध्ये त्यानं फेकलं. श्रद्धाचं शिर एका तलावाजवळ फेकलं आणि श्रद्धाचे तुकडे कुठे फेकले ते नकाशा बनवून त्याने सांगितलं. घटना आठवताना आपल्याला त्रास होतोय, मात्र पोलिसांना आपण सहकार्य करणार असं सुद्धा त्याने पोलिसांपाशी कबूल केलं. अत्यंत थंड डोक्याने खून केलेला आहे आफताबनं. दरम्यान आफताबची पॉलिग्राफ टेस्ट होणार आहे आणि त्याला कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, पाहूया ग्राफिक्सद्वारे.
पहिला प्रश्न, जे संभावित प्रश्न जे आम्ही तज्ञांकडून घेतलेले, श्रद्धाची आणि तुझी पहिली भेट कुठे झाली, तुमच्या दोघांचे संबंध कसे होते, श्रद्धाचे घरचे तुमच्या दोघांच्या नात्यावर खुश होते का, समाधानी होते का. चौथा प्रश्न, मुंबईमधून निघून सर्वात अगोदर कुठे गेला. पाचवा प्रश्न असू शकतो, 18 मेला काय झालं होतं, श्रद्धाची हत्या का आणि कशी केली, हा सहावा प्रश्न असू शकतो. तर सातवा प्रश्न असेल, हत्येआधी ड्रग्ज घेतलं होतं का त्यानं, किंवा श्रद्धाला त्याने ड्रग्ज दिलं होतं का, हाही प्रश्न विचारला जाईल. आठवा प्रश्न, श्रद्धाच्या अवयवांचे तुकडे केले का, ते कुठे फेकले. तुकडे केले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्याकडनं अधिकृतरित्या माहिती काढण्यासाठी हा प्रश्न विचारला जाईल. नवा प्रश्न, हत्या केल्यानंतर फ्लॅट कसा साफ केला, कारण सत्कृत दर्शनी तरी तिथे कोणतेही रक्ताचे डाग दिसले नव्हते. दहावा प्रश्न, श्रद्धाच्या हत्येनंतर किती मुलींसोबत त्याचे संबंध आले, कारण असंही लक्षात येत आहे की त्याने सोशल मीडियाच्याद्वारे देशभरामध्ये मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. आणि आता साम रिपोर्टमध्ये जाता जाता काहीतरी वेगळंच तुम्हाला दाखवण्याची आपली एक व्यवस्था आहे, एक आपला प्रघात आहे. मिस्टर इंडिया सिनेमा तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. सिनेमामध्ये अचानक गायब होण्यासाठी लाल चष्म्याचा वापर केला आहे, पण या व्हिडिओमध्ये एका मुलीनं चक्क जादूचा कपडा समोर धरला. जिथंही मुलगी हे कापड समोर धरते तेवढा भाग अदृश्य होऊन जातो. या मुलीनं आपल्याभोवती कपडा गुंडाळताच काही सेकंदासाठी कशी अदृश्य झाली आपण पाहूया. लहानपणापासून असं काहीतरी आपल्याकडे असावं हे प्रत्येक मुला मुलीचं एक कधीही पूर्ण न होणारं स्वप्न असतं. आता या मुलीला असं खरंच काही सापडलंय की हा मॉर्फ व्हिडिओ आहे याची मात्र कल्पना नाही. पण व्हिडिओ पहा, वाह म्हणा आणि सोडून द्या.